नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शिजवलेली मिरची दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त कमी पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीच्या मिरच्या आहेत अर्ध्या पोपटे येतील अर्ध्या तिकटवाल्या तुम्ही पोपटी पण घेऊ शकता आणि तिकटवाल्या पण घेऊ शकता अशा बारीक बारीक घेतल्या तर अजून चांगलं बरं का कडाई ठेवलेली आहे बघा गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि पाणी बघा कोमट झालेलं आहे गरम जरी झालं तरी चालते उकळलं तरी पण चालू शकते आता ह्यात टाकणार आहे थोडस काळं मीठ आणि एवढं बघा साधं मीठ हे दोन्ही मीठं टाकलेले त्यात टाकायचे आपल्याला मिरच्या मिरच्यांना कट वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला अशाच पद्धतीत टाकायचे आणि गॅस केलेला आहे बारीक बारीक गॅसवर एकदा दहा मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहेत दहा ते मिर्चे, मिर्चे ला ला बारी, बारी दा 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 बारा मिनटं झाले होते बघा मिरची मी शिजवत ठेवली होती मस्त अशी शिजलेली आहे अशा पद्धतीत बघा मिरची शिजलेली अशी शिजवून घ्यायची जर तुम्ही एकदम जर ही केले ना तर पंधरा मिनटं जरी ठेवले तर चालेल पण जास्त गाळ होतो त्यापेक्षा अशी शिजली की नाही की चांगली लागते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कट सुद्धा मारू शकता पण कट मारल्यानंतर काय होतं माहितीये का पाणी त्याच्यामध्ये जा जातात ही कशी अशीच शीजू वरून शिजवून चांगली निघते तर आता हे मी एका चाळणीमध्ये काढून घेते चाळणीमध्ये बघा मी काढून घेतलेली आणि मस्त अशी शिजलेली अशा पद्धतीत शिजवायची तर तुम्हाला थोडी जास्त शिजवायची असेल तरी शिजवू शकता मग जास्त शिजली की नाही की तिचा असा गाळ होतो तर अशा छान चव चांगली मुरते त्याच्यामध्ये पाणी पूर्ण नितळून घ्यायचं थोडं फार राहिलं पाणी तरी पण चालू शकते काय हरकत नाहीये आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला बघा अर्धा लिंबाचा रस थोडासाच ह्यात निघाला खरं आपण अजून अर्धा लिंबाचा रस टाकूया कारण की एक लिंबाचा कारण की ह्यात थोडासाच निघाला होता कमीत कमी एका लिंबाचा तरी त्याला रस पाहिजे त्यात टाकायचे बघा एवढं काळं मीठ आणि एवढं साधं मीठ आता लिंबाच्या रसानं काय होतं माहिती आहे का मिरची टिकते जास्त दिवस जर तुम्हाला जर लिंबाचा रस जर टाकायचा नसला तर विनेगर टाकलं तरी चालेल पण लिंबाच्या रसनं काय होतं माहिती का चवीला छान लागतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करू करून घ्यायचं ह्याच्यामध्ये बघा आपण जेव्हा मीठ टाकतो ना दोन्ही मीठ टाकले लिंबाचा रस तर बघा एवढं पाणी होतं आणि आपण जरी मिरची जरी पाण्यामधून गाळून जरी घेतली असेल ना तर थोडं तरी त्याला पाणी असतं ही पाणी काढायचं नाही बघा आपल्याला हे असं ठेवायचे पाणी असंच तुम्ही थंड झाल्यानंतर एक पॅक बंद डब्यामध्ये भरू शकता आणि रोज जेवताना तोंडी लावायला अशी एक 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 मिरची घेऊ शकता खूप साऱ्या अशा मिरचीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ज्याने करून तुम्ही दोन दोन तीन तीन महिने सुद्धा ठेवून तुम्ही खाऊ शकता चवीला छान लागते असे खूप कमेंट आले होते की शिजवलेली मिरची दाखवा तर अशा पद्धतीनं पण एक शिजवलेली मिरची असते आणि अजून एक पद्धत असते आणि मिरचीमध्ये कसं तुम्ही तिखटवाली घेऊ शकता बिन तिकटवाली पण घेऊ शकता पण बिन तिखटवाली जर घेतली ना तर त्याच्यात दोन तीन तुम्ही तिखटवाली टाकते ना आणि चव छान येते मस्त लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा